नमस्कार मी अमोल जोशी जिंदगी मिलेगी दोबारा या खास कार्यक्रमात आपलं स्वागत जिंदगी मिलेगी दोबाराच्या पन्नासाव्या भागामध्ये गेल्या आठवड्यात आपण गप्पा मारत होतो सागर रेड्डीशी अनाथ आश्रमात वयाच्या पहिल्या वर्षी दाखल झालेला एक मुलगा तिथपासून ते, ते इंजिनियर म्हणून सेटल होता होताच सामाजिक कार्याची गरज आणि सामाजिक कार्याचं एक भान एका घटनेतून आलेला आणि त्यानंतर अनाथ आश्रमातनं बाहेर पडणाऱ्या आणि त्याचबरोबर इतरही अनाथ मुलांसाठी काम करणाऱ्या सागर रेड्डीची गोष्ट आपण ऐकत होतो सागरसोबतच्या या गप्पा आपण अशाच पुढे घेऊन जाणार आहोत मात्र त्यापूर्वी बघूया मागच्या भागाची एक झलक ज्या संस्थेमध्ये आम्ही लहानाचं मोठं झालो तिथं आम्ही एव्हरी मे महिना किंवा दिवाळीमध्ये भेटतो असं तर हे पाच वर्ष मी कोण नव्हतं म्हणून मी तिथे गेलो नव्हतं <laughs> आता फाय इयर्स वेन समथिंग इंजिनियर म्हणलं म्हणून थोडं गेलो अच्छा तर सर काही मुलं मुली एक स्टुडंट झाले होते आमचे मोठे ताई दादा सगळे होते किंवा आमच्या बरोबरचे आमच्या नंतर गेले होते सगळे तिथं जमा झाले होते तर एक मुलगी होती अशी एक मुलगी तर ती अशी लांब लांब उभे होते सगळे जण म्हणजे भेटलं मग ती म्हणजे मला भेटली नाही तर मला वाटलं की काय झालं अशी 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 का करते तर मी म्हटलं हॅलो तर त्या ताईचा मी आवाज ऐकला मला आवाज ओळखला म्हणून ताई, ताई। पण ना पण मला ना वाटत नव्हता कारण की ताई संस्था सोडून खूप पहिल्या गेली होती माझ्या पहिल्या पण आणि ती मोठी होती अशा तर ती म्हणली की तू 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 बाळा बाळा तू ठीक आहेस ना हा मी ठीक आहे पण तू कोण आहे आणि असं का मला चेहरा का दाखवत नाही तर मी असं एक ताईचा साडी अशी खेळले तर ता तर ता ताईचा असा हे ना हे पूर्ण असा अर्धा हे असं जाळालं होतं जळालं चेहरा जळाला अर्धा असा चेहरा जायला होता आणि हातावर पण त्याचं असं जाय होतं मी मी तिचा असं बसलो ताई हे काय गं ती म्हणली नाही तुटी कसं बाळा ती म्हणली की ताई म्हणली की जागर ज्या मुलींना आईवडील असतात त्या मुलींबरोबर लग्नानंतर काय काय होतं आपल्याला माहिती आहे ज्या मुलींना वडील नसतात बाळा विचार करतात त्यांच्यावर काय काय होत असं सर mm. त्या मुलीची इच्छा असो किंवा नसो त्या मुलीचा वय असतो नक्त अठरा आणि त्या मुलाचा वय असतो चाळीस पंचेचाळीस म्हणजे ज्याला मुली कुठून मिळत नाही त्याला इथं मुलगी मिळून जात इझिली मग ती मुलगी मजबुरी नाही किंवा की मी बाहेर जाऊन रस्त्यावर राहण्यापेक्षा इतर राहते आणि mm. सर ह्याच्यानंतर देखील मुलींबरोबर काय होतं हे मला माहिती आहे मग ती फक्त फक्त एक क्षण होता त्या ताईने दाखवलं एक फक्त एक क्षण आणि उसके बाद मी मला दिमाग पुरा गुम गया तर यानंतरच्या गप्पा आता आपण पुढे नेऊया सागर पुन्हा स्वागत जिंदगीच्या स्टुडिओमध्ये मागच्या भागामध्ये आपण बोललो तू सामाजिक कार्य अनाथ आश्रमातून बाहेर पडणाऱ्या मुलांसाठी काम करायचं हे तू ठरवलंस आणि आत्ता तुझ्या कामाचा व्याप किंवा व्याप्ती ही केवळ महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरांपुरती नाही तर बाहेरच्या राज्यांमध्ये सुद्धा गेलेली आहे पण ह्या सगळ्या कामामध्ये तुझं जे पर्सनल लाईफ होतं मध्ये उल्लेख केलास की मी प्रचंड स्वार्थी होतो एक एका टप्प्यावर किंवा सर्वसामान्य मुलांसारखं आपण सेटल व्हावं लग्न करावं घर असावं बायको असावी मुलं असावीत असं तुझं स्वप्न होतं तर हे स्वप्न काय झालं ह्या स्वप्नाचं पुढे काय झालं असं काही प्रयत्न तू केला होतास का, का के प्रयत्न पण केला होता आणि प्लॅनिंग पण सगळे केलं होतं आता मी इंजिनियर असल्यामुळे अरे काम प्लॅनिंग करत असतो प्लॅनिंग केलं होतं मस्त आता आता हे बाबा आता अशी मुलगी बघू हे सगळं प्लॅन केला होतं पण ठीक आहे म्हणजे मला त्यामध्ये काय असं हे नाही जो पैसा मी माझ्या फ्लॅट करता ठेवला होता म्हणजे माझं लोननी माझ्या लोन करता मी जो माझ्या फ्लॅट करता फ्लॅट घेण्याकरता जो पैसा मी ठेवला होता तो पूर्ण पैसा मी या कामावर खर्च केला असा पूर्ण पैसा अच्छा आणि समथिंग मोर दॅन एटीन टू ट्वेंटी लॅक तो पैसा मी ठेवला होता पूर्ण माझ्या लाईफ करता तो पूर्ण याच्यावर खर्च केला तुम्हाला असं म्हणजे मगाशी एक एक सांगायचं ना की काय बोलला काय राहून गेलं ते गाणं नाही का लहानपणा देगा देवा ते गाणं आम्ही मी कधी बोलत नाही लहानपण नको बाबा देगा देवा आणि सर हर एक व्यक्तीच्या लाईफमध्ये समजा की उद्या तुम्ही आणि मी मुंबईमध्ये जा किंवा कुठे पण आपण एक जॉब पडता गेलो ओके okay. तिथे आपण इंटरव्ह्यू दिली दोघं पण आपण जॉबला फेल झालो सर तुम्हाला तुमच्या लाईफला रिवर्स वे आहे तुम्ही भले तुमचं घर मातीचं का असं ना तुम्ही आपल्या घरी जाऊन तुमच्या आई वडील तुम्हाला बोलणार नाही अरे बाबा तू निघून जा तुला जॉब नाही तू निघून जा घरी 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 जायचं नाही खायचं नाही तुम्हाला तीन टाईम खायला मिळेल झोपायला मिळेल आम्हाला असेल वी डोंट हॅव रिव्हर्स वे आम्हाला करो या मरडू रड आहे आणि त्या ह्याच्यामुळे सर आम्हाला ती गोष्ट आम्हाला मिळवावीच लागते नाही मिळाली तर आम्ही पूर्ण सगळं संपलो शंभर टक्केच संपलो आणि सर काही लोक मला असे भेटतात ना का सहानुभूती त्याला अरे अरे बिचारा 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 सर मला ना आय हेट सिम्पॅथी मला जी बोलतात नको बिचारा मला इतका राग येतो ना त्यांना मग मी सर एक एक्झाम्पल देतो की समजा तुम्ही रोडने चाललाय तुमचा ॲक्सिडंट झाला तुम्ही असं रस्त्याच्या कोपऱ्याला पडलं तुम्हाला तुमची हाडविड तुटली रक्त बिकते येते आणि खूप दुखते आणि तिथे मी असं आलो <laughs> आणि म्हणलो अरे बिचारा अरे अरे बिचारा अरे <laughs> माझ्या बिचारा बोलण्याने तुमचं दुखणं आणि तुमचं ब्लिडिंग रक्त प्रवाह कमी होणार आहे नाही अगं तुम्हाला हेल्प नाही ना करायची तर लांब राहा हे बिचारा बिचारे हे गुण आमच्या डोक्यावर नका नाचो तर सर यास अशा काही ज्या असं गोष्टी त्या गोष्टीला मी मानत नाही नाही आपल्या मेंबर्सला काय मानायला लावत जो दुःख और जो दर्द पेन आप लोग इमेजिन इमॅजिन करतो ना इमॅजिन दुःख और दर्द रोज लेके हैं ज्या माणसांनी तुझा हा प्रवास जवळून बघितला आणि तुला काही ना काही हा प्रवास पुढे घेऊन जायला मदत केली किंवा या प्रवासात ते स्वतः सहभागी आहेत अशा काही व्यक्तींच्या प्रतिक्रिया आज आम्ही तुझ्यासाठी आणलेल्या आहेत तर या स्क्रीनवर आपण बघूया ते काय म्हणतात तुझ्याविषयी बऱ्याच काही सांगण्यासारखं आहे पण त्यातल्या दोन तीन गोष्टी मला ज्या फार मनात ठसलेल्या आहेत त्या सांगतो स्वतःच्या कार्याला वाहून घ्यायचं घ्यायचं म्हणजे किती तू कोणाच्या दयेने म्हण तुझ्या दिलेल्या झगड्या झगड्यामुळे म्हण किंवा तुझ्या ह्याच्यामुळे म्हण की तुझं असं आहे की तू बी झालास तुला एल एन टीमध्ये चांगली नोकरी पण मिळाली आणि तू एका मुलीच्या प्रेमात पण पडलास आणि त्यावेळेस ती मुलगी ज्यावेळेस म्हणाली की माझ्या आईवडिलांशी भेटायला ये आणि त्यांना सांग म्हणून आणि तू गेलासन ते म्हणाले की एका अटीवर आमच्या मुलीशी तुझं लग्न होऊन देऊ आम्ही जर तू हे जे हे काम करतोय ते तू सोडलंस तर आता एखादा मुलगा म्हणाला असता की स्वतःचे आई वडील तर कधी पाहिलेले नाहीत भाऊबिंद कोणी नाहीत नातलक कोणी नाही चला आता आपण संसार सुरू करूया मुलगी चांगली आहे प्रेमात पडलेली आहे घरदार चांगला आहे तू हो म्हणाला असतास तरी तुम्ही कोणीही तुला दोष दिला नसता पण तू नाही म्हणालास तो म्हणाला नाही हे जे कार्य मी हातात घेतलेलं आहे ते मी सोडू शकत नाही आणि म्हणून तू सुखी संसारावर जवळजवळ लाथ मारल्यासारखं तू उठलास तिथनं आणि म्हणालास की मला माझ्या मार्गाने जाऊ दे मी याच्यात नाही पडलो तरी माझं चालण्यासारखं आहे पण माझ्या वाचून ही जी दुसरी मुलं जी अठराव्या वर्षी बाहेर पडत आहेत ती कुठं जाणार मला त्यांच्यासाठीच काम करायचं आहे माझ्या नशिबात संसार नसला तरी चालेल सागरचं काम एवढं मला आवडलं की त्यांनी अठरा वर्षाच्या पुढच्या मुलांसाठी अनात असलेल्या मुलांसाठी त्यांनी जेवढं मोठं प पसरवलेले काम ते मला बघून एवढं हे वाटलं की तो खरंच खूप काही चांगलं काम करतो त्या चा चा। आहे त्यामुळे मी त्याच्याबरोबर आत्ता राहून अनाथ मुलांसारखं मुलांसाठी काम करत आहे आणि आता आमचं बऱ्याच ठिकाणी आता प्रयत्न चालू आहे की अनाथ मुलं आणि अनाथ मुलींसाठी काम करायचं आणि त्यांच्यासाठी ज्या गरजा म आहेत त्या गरजा त्यांना पुरवायच्या आतापर्यंत या मुलांसाठी कोणी असं जबाबदारीने कामं केलेली नाही आहेत पण सागर हा असा एक मुलगा आहे की तो या मुलांसाठी जबाबदारीने कामं करतोय मुलांचं शिक्षणाचं बघतोय आणि नंतर मुलींना जे प्रॉब्लेम येतात त्याच्यासाठी पण सागर प्रयत्न करतो की मी त्यांना कसं खुश ठेवू शकेल किंवा मी त्यांना माझ्याकडून काय प्रयत्न करू शकेल की त्या मुली सुखी राहतील सागर हा असा मुलगा आहे की ज्याला कधी रात्रीचा दोन वाजता जरी सांगितला बा माझा असा असा प्रॉब्लेम आहे किंवा काय आहे तरी तो कधी पण मेहनत मेहनतीने माझ्यापाशी येणार माझे सगळे प्रॉब्लेम क्रिएट करणार आणि मग कधी पण कोणत्याही मुलाचा असो कोणाचा असो तो पूर्णपणे सहाय्य करून तो मदत करून व्यवस्थित हे दे करून देतो हा एक गोष्ट बरोबर बोलला किंवा की कि मला किती वाजता फोन केला ना तर मी कोणाला नाही बोलत नाही बस ठीक आहे बा मी मागच्या वेळेला काही मुलींनी फोन केला होता त्यांना त्याच्या mm -hmm. न नवऱ्याने बाहेर काढलं होतं तर रात्री दीड वाजता फोन गाडी काढली लगेच पुण्याला असं आणि सर मेन म्हणजे कसं माहिती का सर की आज तुम्ही असं ऐकलं पण असाल की मी कर्ण दूषणा असं एक सलूट मारतो की कि किती बरं बोलले का की माझं त्या मुलीवर हो खरं प्रेम होतं आणि तिचा पण प्रेम आणि ती मला बोलली पण सांगा आपण पळून जाऊ ती मी तिला माहिती काय बोललं की बघ मला वडील नाही लोकांना काय वाटलं की हा अना ते हां ह्याला वडील नाही आणि हेनी या मुलीकडचे पण आई वडील छिंडले मी म्हणलं बाबा की हा टॅग माझ्यावर हा धप्पा माझ्यावर राहील आणि बोललो की हे बघ मी नाही भेटलो तुला नाही भेटलो काही होणार नाही पण आई वडील महत्वाची गोष्ट आहे जे धन दौडत आज आमच्याकडनं ना ते तुझ्याकडे तुला मुलं किती लाखो मिळतील पण बाबा तू ह्या टप्प्यावर आलेला होतास की तुझं काम सुरू होतं व्यवस्थित तुझा जॉब सुरू होता एल एन टी मधला अगदी लाखो रुपये पगारांची तुझी नोकरी होती अनेक देशात तुला फिरण्याची संधी मिळत होती आणि दुसरीकडे हे काम पण व्यवस्थित सुरू होतं तरीसुद्धा तू हा धाडसी निर्णय आता घेतला आहेस की नोकरी सोडायचा आणि आता तू नोकरी सोडलीस आणि त्यानंतर एक व्यवसाय उभा करायचा स्वतःचा असा तू निर्णय घेतला तर ह्याच्या मागे तुझा काय विचार एक आदमी एक पे दोन आवकी किंवा पावराक् जाणं शकता आणि जेव्हा मग मी आमच्या काही ग्रुपला बोललो होता की असंच आहे मला जॉब करता बाहेर जायचं आहे ते म्हणलं की नाही ना सर मग आम्ही तुम्ही नाही तर आम्ही हे काम करणार नाही अच्छा मग तुम्हाला तुम्ही आहे म्हणून आम्ही या कामामध्ये आहे नाही तर आम्हाला काय पर्सनलच्या काही इंटरेस्ट नाही सो mm -hmm. so, मग सर मला आणि नंतर मला असं वाटलं बाबा की की हे तर काम मी माझ्या मनाने घेतलं आहे आणि ठीक आहे जॉब नाही तर नाही किंवा तर ठीक आहे बघूत मी भुगत मरणार नाही बोललो आणि म्हणून जॉब सोडण्याच्या पहिल्याच्या पहिल्यापासून मी प्लॅन केला होता एक मी आणि माझा मित्र आहे जो बँगलोरला असतो ओके आम्ही असं प्लान केला की आपण एक असं काहीतरी कंपनी इस्टॅब्लिश करू की जे की आपल्याला फंड मागण्याची आपल्याला गरज कधी लागणार नाही की बाबा तुम्हाला पैसे दे पैसे दे मग त्या पैशाने आम्ही मुलांना सांभाळून आमचा एक असा प्लान आहे की okay. वी वॉन्ट टू जनरेट अवर ओन मनी आणि आमच्या मुलांना आम्ही ते जॉब पण देऊ प्लस शिक्षण सगळं ओके आणि वी वॉन्ट टू मेकदम सेटल म्हणजे आमचं ब्रँडचं नाव आहे हाय फॉयझन जो आम्ही ब्रँड आत्ताच जस्ट आम्ही त्याचं डिझाईन डिझाईनिंग वगैरे हा हा क्लॉथ ब्रँड आहे कपड्यांचा ब्रँड आहे जो आता आम्ही त्याचं डिझायनिंग वगैरे चालू केलं बँगलोरला आमचा आमचा मेन मेन प्लान हाच आहे की त्या ब्रँडचं आणि ज्या ब्रँड जे मिळाले पैसे ते मॅक्झिमम पैशेमध्ये मुलांचं भविष्य आणि सर आता आमच्याकडे काय दोनशे मुलं आहेत जर पैसे वाढले तर आता मी दोनशे जागा मी पाचशे मुलांना सांभाळू हजार मुलांना सांभाळू सर कारण की अठरा नंतर संख्या कमी आहे कमी जास्त आहे सर पूर्ण भारतामध्ये कोट्यवधी संस्था आहे बड्डे अदर वर्किंग बिलो एटीन पण अठरा नंतर कोण काम करत आणि आणि सर आमचं असं पण आपण मत नाही की तुम्ही आम्हाला काय आमचं तुम्ही आम्हाला सेटल करा नाही समथिंग काहीतरी द्या रे आम्हाला काहीतरी द्या यार डॉक्युमेंट देखील नसा सर तुम्ही विचारा डॉक्युमेंट पण नाही हो बाकी तर लांबची गोष्ट हक्क ते काय पुनर्वसन हे लांबची गोष्ट झाली डॉक्युमेंट करता आम्हाला भांडावं लागते सर यांच्याकडे डॉक्युमेंटसाठी पहिले आपण फक्त हेल्प अनाथ मुलांनाच फक्त अनाथ मुलं पण सर याच्यानंतर खूप काय लोकांनी मला कॉन्टॅक्ट केले की, की सर की बाकी सर कि मला मला वडील आहे पण माझ्या वडिलांना पॅडलेस झाला आई घरकाम पडते खूप आमच्याकडे आले सर आम्ही त्यांची पूर्ण आम्ही आम्ही पूर्ण त्यांचं बॅकग्राऊंड चेक केलं आणि आपण त्याच्या कॉलेजचा फी भरल्या सर विदाऊट एनी म्हणजे आपण आपण असं बघितलं की मुलगी आणत आहे की अनाथ आहे की नाही तिला गरज आहे मुलगी हुशार आहे किंवा मुलगा हुशार आहे आपण त्यांना हेल्प केली मंडळी या समाजात आहेत म्हणून बरीचशी चाकं जी ऋतून बसलेली आहेत ती चालायला सुरुवात झालेली आहे या गप्पा आपण अशा सुरू ठेवूया पुन्हा एका ब्रेकची वेळ झालेली आहे ब्रेक नंतर भेटूया पाहत राहा जिंदगी मिलेगी दोबारा पुन्हा स्वागत जिंदगी मिलेगी दोबारा या खास कार्यक्रमात आपण गप्पा मारतो आहोत सागर रेड्डीशी सागर हे सगळं काम करण्यासाठी जी एक ऊर्जा असावी लागते जी एक पॉझिटिव्हिटी असावी लागते ती कुठून तुझ्यामध्ये आली असावी असं तुला वाटतं सर ॲक्च्युली कसं आहे की एक मी स्वतः यांच्यामधलं एक असल्यामुळं मला ते दुःख आणि ते दर्द पेन मला माहिती आहे ओके आणि सेकंड थिंग कसं आहे की की मला जे एनर्जी ना माझा आतलंच स्वतः मला एनर्जी देतं की बा की नाही आता कुठं तरी समजा चुकीचं होतं तर मला वाटतं नाही समजा आता एखादी व्यक्ती माझ्याकडे आली की असं असंच आहे तर मी त्या व्यक्तीचं पहिलं पेन आय इमॅजिन करतो बाकी या व्यक्तीला बहुतेक किती असलं पेन असेल ते मी इमॅजिन करतो आणि मग मी त्या व्यक्तीचं सर सर हेल्प करतो आता बाकीच्यांना वाटतं की हा कुठं बोलतो पण रिअली मला ना असं शांत असलं मला आवडत नाही मला म्हणजे आमच्या कुठून चा ये नेतो ये ये नेतो ये म्हणजे मला असं सर काम मला माहिती आहे की अगर मी शांत बसलो ना तर तोपर्यंत इतर मुलींच मुला मुलींचं भवितव्य खराब होणार आहे म्हणून मी पटापट पटापटा पटापटा काम काम पडत असतो का बाकी ज्याच्यामुळे अगर मी पळलो तर ह्यांचं लाईफ बदल बदलू शकते त्याच केवळ त्याच अँगलनी केवळ त्याच इंटेन्शननी माझी एनर्जी आपप आतली वाढते आणि त्याच आणि ती एकदा वाढली की मग मी माझे पळापळ आणि मग एकदम स्ट्रॉंगली होऊन जातात असं म्हणजे आतलं एनर्जी सोर्स आहे त्यामुळेच माझं आपलं कामाचं एक आहे आणि काय काही असे का असे लोक आहेत सर जे मला बोलले बाबा की बाबा की तुमचं आमचं नाव नको घेऊ की जे डोनर्स आहेत माझे म्हणजे माझं लाईक अ गॉडफादर बॅकबोन तुझ्या एकट्याच्या पगाराच्या जीवावर हे चालणं शक्य नाही ना तर हे सगळे स्पॉन्सर तुला मिळाले हे सुद्धा या कामाच्या जोरावरच मिळाले सर म्हणजे हा मुद्दा अननोन होता अननोन लोकांना फक्त इतकं माहिती होतं बाबा की एक एक संस्था आहे तिथं मुलं मुली राहतात पण त्यांना बाहेर काढतात अठरा कोणाला माहित नव्हतं आय वॉज अलोन मी असा एकमेव व्यक्ती होतो की की जिनी दाखवलं बाबा की बाबा एक, हो एक, एक हा पण एक मुद्दा आहे तुम्ही इथं पण बघा आणि okay. सर मला मला बोलली पण सागर की मुलं मोठी आहेत है गरज काय hmm. मी बोललं सर की तुम्ही समजा बाबा की आता तुमचं एमबीए तुम झालंय तुम, किंवा कि, कि, कि डॉक्टर दौ, बनले तुमच्या आई वेळी तुम्हाला बोलले बाबा तुम्ही आपरचे निकल जाव आम्ही तुमचा ना आमचा संबंध संपला तुम्ही आम्ही तुमचं नाव आपलं काय हे राशन कार्ड म्हणून काढलं जगा आता तुम्ही एम बी झालेला मुलगा पागल होऊन जाईल खरं डॉक्युमेंट ना <laughs> नाही मला जॉब मिळणार नाही रूम भेटणार नाही तर तर तो हाबलतोच थांबलोच तो, तो सिर्फ टेन्थ ट्वेल्थवाले होते तुम्ही आम्हाला तुम्ही आमचं आम इतकं तिकडे विचार करा या सगळ्या प्रवासामध्ये तुझी देव किंवा नशीब नियती या सगळ्याविषयी काय मत आहेत नशीब हा भा, भाग खूप महत्त्वाचा असतो की की देवाच्या मी देवाला मानतो मी सर आणि ना सर इतकंच नाही ना सर मी आत्तापर्यंत भारताच्या बावीसशेपेक्षा जास्त कॉलेजला मी जाऊन गे काय गेस्ट लेक्चर दिलेत गेस्ट लेक्चर द्यायचं माझं एकमेव कारण आहे की माझ्या जेव्हा बातम्या पेपर टेबल येतात तेव्हा खूप काही पॅरेंट्स माझ्याकडे आले बोलले सागर सर की आम्ही तुमच्याशी वाचलं तुम्ही इतके शून्यवून तुम्ही वरती आले आमच्या मुलांना बोललो आम्ही की तुला मोबाईल नाही मिळणार किंवा तुला ना किंवा मुलगी नाही बोलली किंवा काही झालं की आत्महत्या करतात किंवा ते किंवा ते घरून पळून जातात तुम्ही यांना जर समजवा सर उसके बाद मी मी प्लॅन केला की अरे एकाला आपण न समजवता पण पूर्ण कॉलेजला पण समजून सांगू याच्यानंतर आम्ही पूर्ण कॉलेजला मग आणि सर सर मी आत्तापर्यंत एका पण कॉलेजकडून एक, एक रुपया चार्ज घेतला नाही सो खर्चा जातो स्व खर्चा येतो कॉलेज वाले बोलतोय की सर घ्या मी मुलं नाही मला फॅमिली नाही आहे ही देश माझी फॅमिली आहे और आप सब लोक मेरे फॅमिली मेंबर हो आम्हाला आमची पर्सनल लाईफ जेव्हा आम्ही डाबलतो ना ही ओन गुली आम्हाला किती तकलीफ होते आता मुली जेव्हा बघायला बघायला आम्ही जेव्हा आता सर जेव्हा बोलले सर दोन महिने दोन महिने मी डिप्रेशनमध्ये होतो बिकॉज uh, की ती मुलगी आय टी आय टी इंजिनियर होती आणि मी पण हे होतं आमचं सगळ्यांचं पण ती पहिलं ती ती होती तयार पण ती बोलली आपण पळून जाऊ मी नाही बोललो आणि सर आता ज्या पण मुली सर म्हणजे मला अशी मुलगी पाहिजे ना माझ्या लाईफमध्ये की अगं तिला समाजसेवामध्ये इंटरेस्ट असो की नसो मला काय प्रॉब्लेम नाही तू बिंदास्त आपण ना चीज मी मी करूंगा तू वो कर लेकिन तू मेरे काम में काम प्रॉब्लम नो पे <laughs> इंटरफेरेंस नो करो <करूं। laughs> सोशल वर्क मध्ये अकरमी अकरमी कोणाचा आहे ना फॅन फॅन तो आहे बाबा आमटे आणि प्रकाश आमटे आणि त्यांच्यापेक्षा जास्त मी फॅन आहे मंदा आमटेंचा कारण की हे हे म्हणजे प्रकाश बाबा आमटे तर बाबा आमटेचे एक मुलगा होता म्हणून बघितलेलं होतं किंवा हा म्हणून वातावरणात होते पण मंदा आमटे सांगा बरं शहर शहर सोडून आहे म्हणून मी मंदा आमटेंची खूप म्हणजे खूप इज्जत करतो मी त्यांना भेटलो नाही आय नेव मेट दे पण मी त्यांना खूप आणि सर अशी एखादी भेटली ना मुलगी की हा बा की मी तयार आहे मला अदरवाईज की की आय वॉन्ट टू मॅरी बिलकुल मला वाटतं ती लवकरच भेटेल कारण मोस्ट एलिजी बॅचलरच्या <laughs> कॅटेगरीमध्ये <मुझे> सध्या तो आहे बा <laughs> <laughs> गप्पा आपण असं सुरू ठेवणार आहोत पुन्हा एका ब्रेकची वेळ झाली आहे ब्रेक नंतर आपण भेटूया पाहत रहा जिंदगी मिलेगी दोबारा पुन्हा स्वागत जिंदगी मिलेगी दोबारा या खास कार्यक्रमामध्ये आपण गप्पा मारतो आहोत सागर रेड्डीशी सागर इथून पुढच्या आयुष्यामध्ये आता तुझी काय स्वप्न आहेत इथून पुढचं आयुष्य कारण तू आत्ता अगदी तिशीमध्ये आहेस अजून भलं मोठं आयुष्य तुझ्यासमोर आहे आणि आत्ताच तू म्हणजे एका आयुष्यात सर्वसामान्य माणूस जे करू शकत नाही पूर्ण आयुष्यामध्ये त्याच्यापेक्षा कितीतरी पट काम तू तुझ्या तिशेमध्येच करून ठेवलेलं आहेस तर इथून पुढच्या स्वतःच्या आयुष्याकडे स्वतःच्या कामाकडे तू कसा पाहतो ॲक्च्युली सर की जी पण मुलं मुले फक्त महाराष्ट्रच नाही भारत सर आता समजा साऊथ राज्य आणि महाराष्ट्र राज्य तरी तरी श्रीमंत राज्य आहे गुजरात वगैरे पण जे जे आहे नॉर्थ साईडला म्हणजे जे यू पी बिहार ओडिसा हे ते एकदम गरीब राज्य सर सर तिकडच्या अनाथ मुला मुलींची हालत तर अजून खराब हो, आहे अजून अजून बेकार आहे की त्यांना खाण्यामध्ये त्यांना आळ्या मिळतात खडे मिळतात तर मा माझी अशी इच्छा आहे स्वप्न माझं स्वप्न असं की फक्त महाराष्ट्रच नाही तर भारत देशामधल्या हर एक अनाथ मुला मुलींना समाजाच्या प्रवाहामध्ये आणणं त्यांना गोरमेंटच्या योजना मिळून देणं नसेल तर त्या मिळून देणं सर कारण की ना बघा सर आज हर एक व्यक्तीने आपापल्या जाती धर्माकरता वरती केले आणि त्यांनी आपापल्या जाती जाती करता त्यांनी काहीतरी केलंय पण आमच्या अनात मुलामधलं मुला मुलीमधला मुला 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 आज एकही मुलगा राजकारणामध्ये नाही ना ह्याच्यामुळे आज आम्ही मागे सर तर माझी अशी इच्छा नव्ह की आमचा एकत्र मुलगा तिथं जावा लोकसभेमध्ये जावा राज्यसभेमध्ये जावा विधानसभेमध्ये जावा आमच्या मुलांचे त्यांनी मुद्दे मांडावे आणि सर आमची आमची अशी भावना आम आहे तुम्ही आम्हाला का, काय काय आपलं आरक्षण द्यावं ना असं आमची हाव बिलकुल आम सहकार्य करा सपोर्ट करा बस आणि गव्हर्नमेंटला हरे व्यक्तीला बोलतो की तुमच्या हर एक मदतीचा मदतीचा वेलकम आहे तुमच्या मदतीमुळेच आज फक्त पाचशे नाही आमचा लाखो कोट्यवधी आणत मुला मुलींना आम्हाला सांभाळून वरती आणायचं आहे याच्याकरता सहकार्य आणि मदत करावं ही आमची अपेक्षा आणि इच्छा आहे बिलकुल सरकारला आम्ही पण हे आवाहन करतो आहोत की अशा प्रकारे कोट्यवधी मुलं मुली जी अनाथ आहेत आणि जी इथून पुढच्या काळामध्ये भारताच्या लोकसंख्येमध्ये येत राहणार आहेत आणि हा प्रवाह सातत्याने अखंडितपणे सुरू राहणार आहे तर केवळ एक सागर रेड्डी या कोट्यवधी मुलांसाठी काम करायला पुरा पडू शकत नाही सरकारनी याची जबाबदारी घ्यावी सरकारने यासाठी पुढाकार घ्यावा आणि यांच्या आयडेंटिटीसाठी असेल किंवा यांच्या पुनर्वसनासाठी असेल अठराव्या वर्षानंतर अनाथाश्रमातून बाहेर पडणाऱ्या मुलांचं नेमकं काय करायचं त्यांना भारतीय राज्यघटनेनी दिलेले समानतेचा अधिकार त्यांना नेमका कसा मिळवायचा तो त्यांच्यापर्यंत कसा पोचवायचा यासाठी सरकारनं गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे तरच सागरसारख्यांचं काम सोपं होईल आणि इतरही अनेक सागर या कामामध्ये स्वतःला वाहून घेऊ शकतील त्यामुळे सरकारने अत्यंत गांभीर्याने या प्रश्नाकडे बघण्याची गरज आहे सागर आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे शेवटी तुला फक्त मी एकच प्रश्न विचारतो की कुणालाच अशा अशी वेळ येऊ नये कोणीही असं अनाथ होऊ नये किंवा अनाथ म्हणून त्याला आयुष्य काढायला लागू नये असंच खरं तर सगळे म्हणतात मात्र तुझ्या नशिबी हे अनाथ पण आलं आणि त्याच्यातून तू आतापर्यंतचा प्रवास केलास या अनाथपणाने या अनाथ असण्याने काय दिलं काय शिकवलं असं वाटतं हॅक्च्युली अनाथ असल्याने मला एक दर्द आणि दुःख काय असतं ना सगळ्यात मोठी ठेवण दिली मला अन्न आई आई हे दोन शब्द ती एक कविता माझ्या नेहमी माझ्या माझ्या एक आप मला तर आई आई ना आईचं प्रेम प्रेमाची फक्त मी एक इमॅजिनेशन करू शकतो की आई कशी असावी आई म्हणून न कोणी आईस हा क मारी ती हा येई कानी मज होय शोककारी नोवेच हा क माते मारी कुणी कुराडी आई कुना मनोमी आई घरी न दारे खूप खूप खुँ धन्यवाद तू आमच्या स्टुडिओमध्ये आलास आणि या सगळ्या तुझा प्रवास आमच्याशी शेअर केलास आणि कोट्यवधी प्रेक्षकांना आज तू इन्स्पायर केलेलं आहेस त्यामुळे हा प्रवास ऐकल्यानंतर केवळ महाराष्ट्रातून किंवा भारतातून नाही तर जगभरातून अनेक मदतीचे हातसुद्धा तुझ्यापर्यंत येतील अशी आपण अपेक्षा करूया आणि खूप खूप धन्यवाद तुला उत्तम आरोग्य लाभो उत्तम आयुष्य लाभो तर प्रेक्षक हो आपण बघितलं की ज्याच्या नशिबामध्ये आई नव्हती पण आज हजारो शेकडो मुलांची अनाथ मुलांची अनाथ मुलींची आई म्हणून सागर स्वतः काम करतो आहे त्याच्या आयुष्यात त्यांनी स्वतः लग्न केलं नाही लग्नाचा आलेला प्रसंग सामाजिक कार्य जे हाती घेतलेलं आहे ते बाजूला सावर सारावं लागेल या शक्यतेने तो त्या लग्नाच्या विचारापासूनसुद्धा परावृत्त झाला मात्र त्यानंतर स्वतः लग्न न करतासुद्धा शेकडो मुलींचं कन्यादान त्यांनी स्वतः केलेलं आहे आणि तो एक प्रकारे या सगळ्या मुलींचा बापसुद्धा झाला स्वतःच्या आयुष्यात आईबाप नव्हते मात्र याचं दुःख उगाळत न बसता अशा अनाथ मुलांचा आईबाप होणारा हा सागर खरोखरच आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे ही सागरची प्रेरणा आपल्याला स्वतःच्या आयुष्यामध्ये नक्कीच उपयोगी पडेल आणि इथून पुढच्या अनेक पिढ्यांना ती सातत्याने प्रेरणा देत राहील अशी आपण अपेक्षा करूया आणि जिंदगी मिलेगी दोबाराच्या या भागातून आपण निरोप घेऊया नमस्कार चोवीस तास रहा एक पाऊल पुढे